बाबासाहेब धर्माधिकारींना याच स्टेजवर पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि जवळपास हा कार्यक्रम 3 तास चालला आणि या 3 तासात 20 जणांचा इथं बळी गेला आणि याला जबाबदार कोण हाच प्रश्न आज इथं उपस्थित होतोय. तुम्ही ग्राउंडची जर अवस्था पाहिली तर ग्राउंड पूर्णपणे ओपन आहे. या ग्राउंडवर काहीही नाहीये. व्हीव्हीआयपींसाठी पंडाल टाकण्यात आलेले होते. स्टेजवर पंडाल होतं. इथं एसीची सुविधा होती. पण जे लोक इथं आलेले होते, जे श्रीसेवक इथं आलेले होते, त्यांच्यासाठी कसलीही व्यवस्था इथं नव्हती. अक्षरशः जमिनीवर ते बसलेले होते. उन्हाचा पारा आता इथं 35 अंशाच्या घरात आहे आणि या 35 अंशाच्या घरात असताना सुद्धा ते 3 तास, जवळपास 3 तास इथं कुठल्याही पाण्याची सुविधा नव्हती, ऊन इथं होतं आणि इथं ते बसलेले होते. आता हे सगळं स्टेज काढण्याचं काम सुरू आहे. तुम्ही इथं पाहू शकता की कशा प्रकारे ही व्यवस्था, आलिशान व्यवस्था करण्यात आली होती. व्हीव्हीआयपींसाठी कोट्यवधींचा खर्च इथं करण्यात आला. पण ज्या लोकांना इथं बोलवण्यात आलं महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावेळी, त्यांच्यासाठी कसल्याही प्रकारची सुविधा इथं नव्हती. जी मुख्य सुविधा म्हणजे लोकांची काळजी करण्याची जिथं गरज होती, ती काळजीच इथं केली गेली नाही आणि त्याचा परिणाम आज पाहायला मिळतोय. प्रशासन सांगतंय 11 लोक दगावले. अनधिकृत आकडा आहे 20 चा. अजून आकडा वाढण्याची भीती आहे. जवळपास 300 लोक रुग्णालयात दाखल आहे. मात्र ना प्रशासनाला याची काही देणं घेणं पडलंय, ना कुणाला देणं घेणं पडलं. इथं सध्याला हे सगळं स्टेज उतरवण्याचं काम सुरू आहे. काल याच वेळेला इथं कार्यक्रम सुरू होता आणि ही जी परिस्थिती आहे सगळी. इथं स्टेजवर जरी तुम्हाला सावली दिसत असली तरी पण जे मैदान आहे त्या मैदानात मात्र अशी परिस्थिती नव्हती. मैदानात रखरखत ऊन आहे आणि या उन्हात सगळे सेवक इथं हा कार्यक्रम पाहण्यासाठी आले होते. ही परिस्थिती जी आहे, ही परिस्थिती सेम परिस्थिती काल होती. उन्हाचा पारा किती वाढलेला आहे, 35 अंश सेल्सिअसचं तापमान आहे. या तापमानात हे सगळे श्री सेवक बसलेले होते. या ग्राउंडचा जर विचार केला तर 4,20,000 लोक बसतील एवढ्या कॅपॅसिटीचं हे ग्राउंड आहे. कार्यक्रमाच्या मुख्य ठिकाणापासून ते जवळपास हे 130 एकरचा हा सगळा परिसर आहे आणि इथं सगळ्या गोष्टींची सुविधा करण्यात आली होती असं प्रशासन सांगतं. मात्र कुठलीही प्रकारची सुविधा इथं करण्यात आली नव्हती. फक्त जमिनीचं लेवलिंग करण्यात आलंय, ना इथं मंडप टाकण्यात आला, ना इथं कुठलाही पंडाल टाकण्यात आला. त्याच्यामुळं या श्रीसेवकांना, म्हणजे ज्यांचे काहींचे घरचे वाट पाहत असतील की कदाचित कार्यक्रम संपून आपला जो काही जवळचा व्यक्ती तो घरी, पण तो घरी आला नाही, तो थेट दवाखान्यात गेला आणि तिथून तो कधीच परतला. ही अवस्था अतिशय वाईट आहे. कार्यक्रम होतात, सगळं निघून जातं, पण माणसं, जो माणूस आहे तो माणूस महत्वाचा आहे आणि हा माणूस महत्वाचा नसल्याचंच इथं दिसतं. राजकारण होतं, सगळ्या गोष्टी होतात, पुरस्कार दिले जातात, पण माणसाचं महत्व आहे की नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे. इथं ग्राउंडवर तुम्ही जर पाहिलं तर हे ग्राउंड पूर्ण मोकळं आहे. या ग्राउंडवर काही नाही बसण्यासाठी. जमिनीवर लोक बसलेले होते. फक्त जे काही व्हीव्हीआयपी आहेत किंवा पत्रकारांची जी व्यवस्था आहे ती थोडीफार व्यवस्थित केलेली होती. मात्र जे श्रीसेवक आहेत ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचं बोललं गेलं की त्या, पण निसर्ग कुणालाही माफ करत नाही. उन्हाचा पारा तेवढाच होता आणि त्या उन्हाच्या पाऱ्यामध्ये या सगळ्या गोष्टी घडल्या. इथं स्टेजपासून हे अंतर इतकं लांब आहे की इथं स्टेजवर बसलेला माणूस शेवटपर्यंत दिसू शकत नाही. त्याच्यासाठी LED लावण्यात आलेल्या होत्या. LED स्क्रीन तुम्ही पाहू शकता की प्रत्येक ठिकाणी LED स्क्रीन लावण्यात आलेल्या होत्या. कोट्यवधी रुपये 5 लाखांची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. पण 5 लाखांच्या घोषणेपेक्षा 5 सवाल सगळ्यात महत्वाचे. ते 5 सवाल असे की स्टेजपासून ते पार्किंगपर्यंतचं अंतर हे 3 ते 4 किलोमीटरचं का होतं, कारण इथून ते पार्किंगपर्यंतचं अंतर हे 3 ते 4 किलोमीटरचं. म्हणजे हे 3 तास लोक उन्हात बसले, त्याच्यानंतर ते चालत पार्किंगपर्यंत गेले. लाखोंचा जनसमुदाय इथं होता, त्यावेळेस ती व्यवस्था का केली गेली नाही, सावलीत त्यांना जाण्याची व्यवस्था का केली गेली नाही. दुसरी गोष्ट, हे निरूपण होतं, हा एक पुरस्कार सोहळा होता. त्या पुरस्कार सोहळ्याला एवढं मोठं करण्याची गरज का होती, एवढ्या लोकांना एवढ्या याच्यातून बोलवण्याची गरज का होती. तिसरा सवाल, हा कार्यक्रम सकाळी का आयोजित केला गेला. हा कार्यक्रम संध्याकाळी आयोजित करता आला असता, पण हा कार्यक्रम सकाळी आयोजित केला गेला आणि जवळपास हा 3 तास कार्यक्रम चालला. या 3 तासामध्ये 3 तास हे लोक या उन्हात बसलेले होते आणि या उन्हामुळे यांना या सगळ्या गोष्टीचा त्रास झाला. चौथा प्रश्न, की हा कार्यक्रम इतका लांबवला का गेला. जवळपास 5 ते 6 भाषणं इथं झाली आणि जवळपास 3 तास हा कार्यक्रम चालला. हा कार्यक्रम तानवण्याची गरज नव्हती. तासाभरात कार्यक्रम उरकता आला असता, पण हा कार्यक्रम उरकता घेतला गेला नाही. ज्याचा फटका हा 20 बळींनी घेतलेला आहे. 300 लोक ऍडमिट आहेत आणि ही परिस्थिती अतिशय भयावह आहे.
हे प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. आपण आज काम कुणासाठी करतोय, राजकारण कुणासाठी करतोय, आणि हाच सवाल न्यू स्टेट महाराष्ट्र विचारतोय.